छान स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती या ठिकाणी. या ठिकाणी आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत ट्रस्टचे अध्यक्ष संजीवजी जावळे. सर, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आज गणेश जयंतीच्या निमित्ताने कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले, काय सांगाल? आज कार्यक्रमाला सकाळी सुरुवात झाली 8 वाजता. सर्वात पहिल्यांदा 8 वाजता एक टीम आली, ती भजनी मंडळाची होती. 8 ते 9 हे भजनी मंडळाच्या भजन झाले. त्याच्यानंतर एक आरती होती आणि आत्ता लेफ्टनंट जनरल शेकतकर यांची सदिच्छा भेट आणि आरती ही आत्ता एवढी नुकतीच आत्ता झालेली आहे. आणि आत्ता गणेशयाग चालू आहे. गणेशयाग साधारण 1 वाजेस्तोपर्यंत संपेल. त्याच्यानंतर आणखीन एक टीम येते, ती भजनी मंडळाची. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे नुसतं भजन आहे असं नाही, पण भजनाबरोबर ते बाकीचे स्तोत्र वगैरे याचंही पठन करणार आहेत. 4 वाजता भावसार विजन इंडिया पुणे सेंट्रल यांची टीम अथर्व शिष्य पठणाकरता येणार आहे. 6 वाजता संध्याकाळी आपल्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. पालखी साधारण परत आपल्या प्रदक्षिणा घालून इकडनं 8 वाजता परत मंदिरात येईल. आणि 8 वाजता गिरनारचे महाराज येणार आहेत, त्यांच्या हस्ते संध्याकाळची आरती आहे. आणि त्या आरतीनंतर परत आणखीन आपले इकडे शंकर महाराज मठातले जे भजनी मंडळ आहेत ते येऊन त्यांचे एक भजनाचा एक कार्यक्रम होणार आहे. हे साधारण 10 वाजेस्तोपर्यंत आजचा हा कार्यक्रम आपल्या इकडे चालू राहणार आहे. ह्यावेळची सजावट बघा, एकदम सुंदर आहे. म्हणजे इट इज समथिंग ॲट्रॅक्टिव्ह आणि एकदम एलिगंटली केलेली आहे. असं भपकेदार असं नाही आहे, एलिगंट आहे. यात त्यामुळे एकदम फार चांगलं वातावरण आहे आणि भाविकांना सगळ्यांना आवडलेलं आहे. भाविकांना हे डेकोरेशन असतं तर आवडलेलंच आहे. आणि मूर्तीच्या इथे जे आपण मागे बघतो आहे जे डेकोरेशन केलेलं आहे ते सगळे त्याचं कौतुक करत आहेत, फार चांगलं केलं आहे म्हणून. आज गणेश जयंतीच्या दिवशी हे माझं भाग्य आहे की मला ह्या देवस्थानामध्ये येऊन प्रार्थना करायची आणि गणपतीला विनंती करायची की देवा आमच्या महाराष्ट्राला सुखी ठेव, समृद्ध ठेव, शांत ठेव. हा मला भाग्य मिळाला आहे. ह्याच्या अगोदर पण मी जसे पुण्यातले इतर गणपती आहे मी इथे आलो होतो, पण ह्या देवस्थानाची महत्ता किती आहे ही मला आज कळली जेव्हा पूर्ण इतिहास वाचला, सर्व पाहिलं, लोकांनी माहिती दिली की हा जो गणपती आहे हा पुण्यातला किंवा महाराष्ट्रातला सर्वात जुना गणपती आहे. याची स्थापना जेव्हा झाली होती आणि आजही जे पुण्यामध्ये मानाचे गणपती जे आहे त्याच्यामध्ये यांचा सर्वप्रथम स्थान येतो या गणपतीचा. आणि दुसरी एक गोष्ट आहे की पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचा आपला एक महत्त्व आहे. हा बुद्धीचा देवता आहे, हा सिद्धीचा देवता आहे, हा चातुर्याचा देवता आहे. आणि ह्या गणपतीच्या माध्यमाने भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्याकरता चळवळ सुरू झाली. आपले जे जुने स्वातंत्र्य सैनिक होते, टिळक म्हणा, गोखलेजी म्हणा, मान्यवर म्हणा, त्यांनी गणपतीच्या उत्सवाच्या त्यावेळेला लोकांना एकत्रित केलं आणि हळूहळू स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. इथे पण आपण पाहाल की त्यांनी लिहिलेलं आहे, इथे केसरीमध्ये लिहिला आहे, त्यांचा लेख लिहिलेला आहे की ह्या देवस्थानाचा महत्त्व काय आहे त्या काळाचा. दुसरी एक गोष्ट आहे की पूर्ण जगामध्ये महाराष्ट्र हा एक भूभाग असा आहे ज्याच्याबरोबर राष्ट्र शब्द लागला आहे. इवन भारतात पण असा कोणताही प्रांत नाही ज्याच्याबरोबर राष्ट्र शब्द लागला आहे. तर राष्ट्रीयता जी आहे, मग तो कोणताही व्यक्ती असेल, कोणत्याही जातीचा असेल, कोणताही समूहाचा असेल, ही आपल्या रक्तामध्ये आलेली आहे. आणि ह्याकरता महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन, महाराष्ट्रीय सभ्यता, महाराष्ट्रीय शिक्षण, महाराष्ट्रीय बुद्धिमत्ता ह्याचं जे देवस्थान आहे ते गणपतीच्या कारण आहे. ही माहिती मला वाटतं आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या तरुण पिढीला देणं आवश्यक आहे. गणपती उत्सव आपण जेव्हा साजरा करतो तो फक्त मिरवणी करता नाही करते, आपण त्या गणपतीच्या आदरांनी आशीर्वाद मागतो आपल्या लोकांकरता, आपल्या तरुण पिढीकरता. आणि दुसरी गोष्ट आहे की हा जो वाडा जिथे आपण बोलतो आहे आता उभा आहे, हा त्या काळचा आहे.
80 वर्ष अगोदर इथे सुरू झालं होतं आणि इथूनच ती चळवळ सुरू झाली होती. ह्याच वाड्यामध्ये आपण पहा, जे लोक बसत होते त्यावेळेला, ज्यांच्या विरुद्ध ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांना पाहत होती, इथे ते बसून मीटिंग करत होते. त्यांचे शस्त्र आज पण इथे ठेवलेले आहे. आपले जे शहीद झालेले आहे ते पण इथे आलेले आहे. त्याचा ऐतिहासिक महत्त्व पण आहे, फक्त सार्वजनिक महत्त्व पण नाही आहे पण ऐतिहासिक महत्त्व पण आहे. आणि बाहेरून लोक येतात हे पाहायकरता. ह्या गणपतीच्या नंतर मग पुण्यामध्ये इतर गणपती बसले, परंतु वास्तविकतेमध्ये हा गणपती पुण्यातला सर्वात जुना गणपती आहे, आराध्य आहे. आणि मी आपल्यासारख्या चॅनलला धन्यवाद देतो की तुम्ही इथे आला, त्याबद्दल माहिती दिली. आणि हीच माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोचवावी, विशेष करून तरुण पिढीकरता मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.